सोलापूर जिल्ह्यातील माध्यमिक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे वेतन डीसीसी बँक सोलापूर या बँकेतून अदा केले जात आहे। शासन निर्णयानुसार सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे वेतन SGSP अंतर्गत राष्ट्रीयकृत बँकेतून अदा करण्याबाबत प्रहार शिक्षक संघटनेच्या वतीने शिक्षणाधिकारी माध्यमिक यांच्याकडे पाठपुरावा करण्यात येत होता। त्यानुसार शिक्षणाधिकारी यांनी दिनांक 26/10/2020 रोजी वेतन अधीक्षक यांनी आदेश काढले होते। या आदेशानुसार अधीक्षक वेतनपत्रक सोलापूर यांनी दिनांक 18/6/2021 रोजी सोलापूर जिल्ह्यातील माध्यमिक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे वेतनाखाती राष्ट्रीयकृत बँकेत उघडण्याबाबत नुकतेच आदेश काढण्याची माहिती संघटनेचे अध्यक्ष सचिन नागटेकर यांनी दिली आहे। यापूर्वी सोलापूर जिल्ह्यातील खासगी प्राथमिक शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे वेतन राष्ट्रीयकृत बँकेतून अदा करण्याबाबत संघटनेला यश आले होते। शासन धोरणानुसार बऱ्याच शिक्षकांना जुनी पेन्शन योजनेचा लाभ मिळत नाहीये। यामुळे दुर्दैवाने भविष्यात शिक्षकांबाबत काही दुर्घटना झाल्यास किंवा अपघात झाल्यास शिक्षकांच्या कुटुंबांची आर्थिक दुर्दशा होणार आहे। परंतु शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे वेतन SGSP अंतर्गत राष्ट्रीयकृत बँकेतून अदा केल्याने शिक्षकांना 40 लाखापर्यंत अपघात विम्याचा लाभ मिळणार आहे। यामुळे सोलापूर जिल्ह्यातील सर्व माध्यमिक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी तात्काळ SGSP अंतर्गत राष्ट्रीयकृत बँकेत खाते उघडावीत असे प्रहार शिक्षक संघटना सोलापूर यांच्या वतीने सुजित कुमार काटमोर यांनी केले आहे। यावेळी शहराध्यक्ष राजेश काडादी, महिला आघाडीच्या पल्लवी सिंधे, जिल्हा उपाध्यक्ष शशिकांत पाटील, हनुमंत चव्हाण, जिल्हा संघटक रामेश्वर सोलापुरी, सहसचिव प्रताप दराडे, सहसचिव राजकुमार देवकथे, शहर उपाध्यक्ष उमेश कल्याणी, शहर उपाध्यक्ष सूर्यकांत कणमुसे, उत्तर सोलापूर तालुकाध्यक्ष सुरेंद्र शिंदे, अक्कलकोट तालुकाध्यक्ष प्रकाश अतनूर, बार्शी तालुकाध्यक्ष पांडुरंग राऊत, दक्षिण सोलापूर तालुकाध्यक्ष राजकुमार तेली, बबलू जगताप, राजू गोसावी आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते।